नमस्कार, मी सचिन बसो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कोकणकर सचिन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इंट्रो थंबनेल बघितलं असेल कोणत्या रिलेटेड आपण आज व्हिडिओ करतोय. आज आहे 6 सप्टेंबर. ॲक्च्युली आज काय नाही, उद्या काहीतरी खास आहे, म्हणजे उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तर त्या बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी म्हणजे आम्ही मकर बनवत आहोत. आत्ता वाजले 12:00 वाजेपर्यंत काहीतरी इकडं आलो गावी. म्हणजे रात्री 11:00 गाडी सोडलेली, 12 तास झाले पनवेलवरून गावी यायला. ॲक्च्युली पनवेलवरून इथे यायला आम्हाला 5 तास जातात, पण काल भरपूर ट्रॅफिक होती. भरपूर म्हणजे भरपूरच, कोलाड ते माणगावपर्यंत म्हणजे जवळजवळ 6 ते 7 तास म्हणजे अर्ध्या तासाचा रस्ता आहे तिथून. पण तिथे अर्ध्या तासाचा रस्त्याचा डिस्टन्स कव्हर करायला जवळजवळ 6 ते 7 तास गेले. आम्हाला पूर्ण 12 तास गेले इथे येईपर्यंत. आणि आम्ही आत्ता जस्ट आलोय, भरपूर सामान वगैरे घेऊन आलोय. आणि आता आम्ही मकर बनवायला सुरुवात करतो. आज दिवसभर पूर्ण रात्री पूर्ण रात्रीची नाईट पण जाईल आम्हाला असं वाटतं पूर्ण दिवसभर. तर चला दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आम्ही मकर बनवतोय. आणि बाकी अजून मामा काका वगैरे त्यांचं पण दाखवतो. चला येताना मी ट्रॅफिक झालेली त्याची थोडीशी क्लिप काढली, ती तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, पाहू शकता तुम्ही किती ट्रॅफिक झाले. कोलाड ते माणगावपर्यंत पूर्ण ट्रॅफिक. आणि जवळजवळ हे अर्ध्या तासाचा डिस्टन्स कव्हर करायला आम्हाला 6 ते 7 तास गेले, म्हणजे पूर्ण कंटाळून गेलेले सगळे. आणि मग तिथं म्हणजे तिथून निघायलाच पूर्ण 6-7 तास गेले, त्यामुळे खूप उशीर झाला इकडे यायला. आणि फायनली माणगाववरून निघालो आम्ही. तिथून मग 1 तासात पोचलो घरी. फक्त तिथून 6-7 तासाचा जो ट्रॅफिक लागलेला तो जरा भारी पडला आम्हाला. तर आता निघालो माणगाववरून आणि आता इथून 1 तासात गावी. म्हणजे 12 तास लागले पूर्ण ट्रॅव्हलिंगला. तर चला मग आपण आपल्या ब्लॉककडे वळूया आणि मग तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आमच्या इकडे मकर वगैरे बनवतात. हे बघा कामाला लागले. हे बघा, हे पण काम करते. दीदी काय करतेस? ए काय करते? काय काम करते? काय ते तोडायचं काम नको करू, लावायचं काम कर. इथं बघा मुंबईवरून आले आणि सामान बघा किती. हो चालेल. आता चायची सोय पण झालेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे काम चाललंय. आमची दीदी सगळ्यांना खाऊ वाटते. हे मला पण दीदी काय दाखव. हे वेपर खायला द्या बस. सगळ्यांना दे, सगळ्यांना दे. फुलांच ते बांधतायत. वल्लभ, रे वल्लभ काय करतोस? वल्लभला असतोय. आमची दीदी नाही. दीदी दा कर. त्याची का अवतार बाई सध्या स्कूल मध्ये सगळी पोरा होती. फक्त भाजी फीट बांधा, फीट बांधा म्हणजे ते सुटणार नाही. काय बोलते नियती? खाऊ का ते? हा तुझं नाव काय? पूर्ण नाव सांग तुझा. पूर्ण नाव जोरात बोल. कितवीला आहेस? पहिलीला आहे. हा नियती, नियती शाळेत पण जाते. आणि आता बघा खाऊ खाते. घ्या चाय पण आली. घ्या बाय. बस मला चाय. मस्का पाव खाताय? मस्का पाव, मस्का पाव स्पेशल चाय.
वहिनीने बनवलेली स्पेशल चाय. मला चाय घेतस? हे बघा चाललंय मकर, इकडे मामा पण आलेत. मामा काय बोलताय तुम्ही, कसं तुमची कशी तयारी झाली की नाही तुमची? पण चालू आहे तयारी. आता मकर बनवायला घेतलेला आहे मी. आमचं बघा थोडस झालंय, अजून बऱ्यापैकी व्हायचं आहे. तुमचं कुठपर्यंत आलंय? आम्ही पण सुरुवात केली, आता बनवतो थोडस, नंतर मग आमच्या घरी जातो. येतो तुमच्याकडे पण. पूर्वी कसे करायचे तुम्ही पूर्वीच्या काली मकर? आता तर हे फुलं बिलं आलेत, पूर्वीच्या काली कसं असायचं तुमचे? पूर्वीच्या काली पूर्वीचे लोक कागदी मकर बनवायचे, ताव वगैरे ना, ते ताव तावाचे खोदकाम करून मकर बनवायचे. पण एकदम सुशोभित असायचे, दिसायला पण चांगले दिसायचे. येतो रेडीमेड आला ना? हा आता रेडीमेड, आता जमाना बदललाय. येतो तुमच्याकडे पण बघतो कसं काय तुमची पण तयारी चालली आहे ती. तुम्ही इकडे आलात आम्हाला मदत बनवणार. हा तुम्ही आलात इकडे आम्हाला मदत करायला, आता आम्हाला पण थोडस यायला लागेल तुमच्या इकडे. काय बोलतो दादा? पूर्वी असे रात्रभर मकर बनवायचे, एकमेकांकडे सगळ्यांकडे जायचे, थोडं माझं काम, थोडं मामाचे, एकदा मित्रांचे, एकदा वगैरे सगळ्यांचे जायचे. आता तसं नाही, आता सकाळपासूनच तयारीला लागतात. तरी पण आपल्याला होईल रात्र असं मला वाटतंय. मामा सांगतील आमचे, बरोबर बरोबर, त्यांना जास्त माहिती आमचे. मामा काय बोलता, पूर्वी एका रात्रीत पण मकर उभं करायचे लोक? हो, पूर्वी कागदाची मकर असायची. हा आपली ताव ताव आणि ते तावांची मकर, ते गम लावून तावा चिपकवायचे, चिपकवायचे फटाफट होऊन जायचं. आणि ते लाकडाच्या फळे लावायचे ना? हा आता सर्व डिझाईनर वगैरे फुलांचा मकर आल्यामुळे जास्त टाइमपास होतो, होऊन जाईल रात्रभर म्हणून टाकू. ही बघा ही पण काय करते, तू काय करते? तू मदत करते की सगळा बनवलेला सगळा यूज करून टाकते? बनवते. काय काय केलं दाखव? अरे तू काढले? हा मग लाव परत बघू दे, दाखव. हा हे आमची दीदी पण लावते. हा आणि इथे बघा जेवणाची तयारी, पीठ पीठ मालतायत वहिनी. जेवण झाल्यावर तुम्हाला दाखवा काय स्पेशल, काय दाल भातच असेल. मी आता मुंबईवरून आले म्हणून. कशाला? गणपतीला. असं सांग मी गणपती बाप्पाच्या सणासाठी आलोय मुंबईवरून. माझी मम्मी पण आली. जोरात बोल ना, जोरात. आमच्या दीदीचा आवाज स्लो आहे जरा, म्हणजे ती जरा लाजते आणि असं जरा मित्रांच्यात असली ना पोरं वगैरे का तिचा आवाज डेंजर असतो. आणि आमची दीदी जरा आगाऊ पण आहे, तिचा दात पण पडतो. दीदी दात दाखव. नाही दाखवत. काय बोलते बोल, काहीतरी बोलते आहे दीदी, जोरात बोल. काय नाही मामी, त्याच्यानंतर मामा, पप्पा, बुवा बाबा, मावशी, आणि त्याच्यानंतर मम्मी. काय झालं? आणि मी. काय झालं मग? सगळे गणपती लागले. सगळे गणपती लागले. मकर समजून घ्या जरा, आमची दीदी आहे ती. नरेशच्या इथे आलोय मी, मामाच्या इथे. तिथे मकर चालू आहे बनवायचं. आता आमचं हेच असंच होणार, इकडे फिर तिकडे फिर. भाजी ती कमानी कशी बनवणार याची? फुलांचं ते हे पाहिजे ना बांधायला, तर फुलांचं असतं बघा तर बांधावता. वाजवी करण्याची क्रम आपण
बरोबर आहे भाऊजी. बघा भाऊजी इकडे बघा भीतीला चल रे अंगल घेऊन येऊ. चल 5 मिनिटात फक्त पुरी मारून येऊ. येऊन घेता अंगोलीला जायचं का? झोप उडाले अंकेता. इकडे बघ अंकेता. इकडे बघ. हा इकडे बघ जरा. झोप नाही उडाले हो. फुल नाईट मकर बनवायलाच ना. आणि अंकिताला उठवायला जायचं. मंडली निघाली की इलेक्ट्रिशियन हा बघा गावी कोणाला पण गरज लागली ना 24 तास अवेलेबल असतात. ओमके दादा ओमकेश बसत. कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवर देतो. कधी काय लाईट गेली पंखा गेला लगेच फोन करा. रात्री अर्ध्या रात्री केला तरी पण चालेल. तुम्ही कधी पण फोन करा. आणि गाववाल्यांना फ्री पण आहे त्यामुळे काय टेन्शन पण घेऊ नका. पण ही ऑफर फक्त गणपतीचाच आहे. गणपती गेल्यावर ते जातात मुंबईला. हा काय ओमकेता फ्री आहे ना सध्या गाववाला ना? तुझा नंबर इथे लिहितो स्क्रीनवर. तुला फोन लावते. लाईट गेली पंखा बंद झाला की ओमकेताला फोन येणार. तर का असेल तर फोन लावा ओमकेश बसवत यांना. त्यांचा नंबर स्क्रीनवर देतो. काम चालूच आहे मित्रांनो. आणि वडापाव खातो. तर मित्रांनो आता मकर अर्धवट ठेवलाय आणि तसंच निघालोय आम्ही. काही कारणास्तव चाललोय. आमच्या आत्तू वगैरे आहेत, आत्या वगैरे, म्हणजे आमच्या वडिलांच्या बहिणी वगैरे आहेत. तर त्यांना आम्ही आमच्यात प्रथा आहे. आम्ही गणपतीत आणि होलीमध्ये आम्ही त्यांना बहिणींना मांग देतो. मांग म्हणजे आम्ही पीठ वगैरे हे ते नारळ वगैरे देऊन त्यांना आम्ही घरी बोलवतो, म्हणजे माघारी बोलवतो. तसंच आमच्याकडे ती प्रथा आहे गणपतीत आणि होलीमध्ये. तर आम्ही आता थोडेसे एक दोन जागी जायचं राहिलेलं. तर आता आम्ही आमच्या गावापासून 2 किलोमीटर एक गाव आहे कारगाव. तर तिकडे आमच्या आत्या आहे. तर तिकडे चाललो आहे मांग घेऊन. आमच्यात मांग बोलतात. तुमच्यात काय बोलतात नक्कीच कमेंट करून सांगा. इकडं काय जरा सारखा बत्तीस आहे साडे तुमचा मकर कधी होईल? आमचं पहिले इकडं काम करतो नंतर तिकडे जाऊ आमच्या इकडे नाईट मारायला. होईल ना? पण आज होईल. आज होयलाच पाहिजे. उद्या वापरणार म्हणून. मावशी पण फुलं लावते मकराला. कशी लावते दाखव.
माधुरी पण लावताय आणि आमचे ओमके दादा काय आणि महेश काय अजून मुंबईवरून आलेत नाही, काका कुठं गेलेत माहीत नाही, अजून बाकी आहे का मकर बनवायचं आहे अजून परत. मावशी कशी फुलं लावते आम्हाला पण दाखव, कशी माधुरी तू दाखव. अरे मामा काय फुलं काय करतोय, अरे ही फुलं साईडला अशी लावायचं ते काय सोडवतोय अशी लावायचं एकत्र आहे. हा एक एक सिंगल पीस काढलाय असं लपत व्हायचं इकडे, असं आहे का मध्ये मध्ये एक ते लावून दाखव तिकडे गेलं. हा नंतर आता जवळजवळ नाईटच आहे समजा 3-4 तरी वाजतील असं जास्त आता वाजले 10 शकत ना असं वाटते 10:15 वाजले हे सध्या आता माझ्या घरी येतोय सध्या नाही डायरेक्ट बनवायलाच घेऊन जा पण कसं काहीतरी एरे वाकडा कसं काहीतरी मला करायला लागलं मला असं वाटत नाही की आज माझं मकर होईल उद्यापर्यंत होईल पण आज कोरणार अशी मजा असते हो. गटारी गटारी नाही श्रावण चालू आहे, श्रावण महिना चालू आहे आणि हंडी आपल्याकडे हंडीला बांधतात ना असा आणि मग काय अजून तुमच्या इकडे पण येतो आता मकर भाऊ नंतर बघतो काय केलाय आणि काय नाही हे पहिले पीक करून घेऊ हा नंतर आमच्या घरी जाऊ चालेल. तिथे जॉईंट होईल ना तो चला एवढं तरी झालं 12 वाजलेत आम्हाला पूर्ण नाईट मारायची आज मित्रांनो. हे बघा इथे पण अजून फुलं वगैरे लावतात भावाजी आहे इथे मामा आहे. मामा कधी होईल तुमचा पूर्ण हे मामा पूर्ण कधी होईल तुमचा पूर्ण म्हणजे काय आता जवळजवळ 2:45 वाजलेले आहेत. हा 2:45 झाले तर रात्रीचे जवळजवळ 5 तरी 4 साडे 4 होतील साडेचार इथे तर आमच्या घरी पण जायचं आहे. हे जे बनवलंय ना आता फुलांचं इथे काय आणि बुकी टेम्पल द्यायचं 6 वाजतील आपल्याला पूर्ण मकर 6 वाजून जातील आणि 7 वाजता गणपती आणायचं फुलांना जाणार आणि गणपती बाप्पाचं आगमन किती वाजता गणपती बाप्पाचं आगमन गणपती बाप्पा मला वाटतं जवळजवळ 10-11 वाजतील एवढा लेट एक काम कर फुलाना मी जातो वल्लभला घेऊन तू तिकडे लगे आंघोळी घे आणि लगेच गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जा तसंच करायला लागेल तर मित्रांनो फायनली मकर बनून झालेला आहे इकडे. अजून थोडस खाली थोडस राहिलंय तर ते अजून करू आम्ही पण आता वाजलेत 4 सकाळचे 4:30 वाजलेत तर फायनली 4:30 पर्यंत आमचं बनून झालंय मकर. आता जातो गणेश मामांच्या इथे बुकीट टेम्पल द्यायला. हा नाही अजून खाली थोडस बाकी आहे तर ते तुम्हाला पूर्ण मकर गणपती बाप्पा बसल्यावरच दिसेल. आता एवढं इथपर्यंत केलेलं आहे तर चला मित्रांनो फायनली आता झाले मकर वगैरे पण थोडस राहिलंय ते थोडस आहे ते आम्ही करून टाकतो. आता मला वाटतंय जवळजवळ 5:15 वाजतील परत 1-2 तास झोपायला भेटतंय नाही भेटतंय मी तर फुलांना जातोय आता फुलांना जायचंय आणि मामा पण येतोय वाटतं बहुतेक मामाच थोडस राहिलंय ते करून तिकडूनच फुलांना जाऊ तर रात्रभर झोप पण नाही आणि पूर्ण झोपले वगैरे इथं हे झाले झोप यायला लागले तरी करून तोंडावर पाय वगैरे मारून आम्हाला निघायला लागेल फुलांना जायला तर चला
तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे आम्ही मकर बनवला, पूर्ण तयारी केली ते. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा, कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, वेळ असेल तर शेअर सुद्धा करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि हे मकर पूर्ण तुम्हाला गणपती बाप्पाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर चला आता ह्या व्हिडिओला एंड करतोय आम्ही आणि भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.